मित्रांनं, केंद्र सरकारच्या आशीर्वादाखाली राज्य सरकारच्या आदेशानं या महाराष्ट्रातल्या 2.25 कोटी ग्राहकांवर प्रीपेड मीटरची सक्ती करण्याचा जो काही GR काढलेला आहे, सक्ती करण्याचा जो काही आदेश काढलेला आहे, तो आदेश आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही नाकारतो. तर प्रीपेड मीटर, स्मार्ट मीटर ही जर कन्सेप्ट बघितली तर याच्या आधी मी स्वतः MSMEचा ग्राहक आहे, त्याच्याकडे आपण बारकाईने बघितलं, 80 वर्ष ज्या कंपनींकडनं आम्ही सर्व्हिस घेतोय त्याचं बिल इमानीद्वारे आम्ही भागवतोय, अशा परिस्थितीमध्ये आज आमच्याकडून ॲडव्हान्स डिमांड करण्याचं महावितरण जर विचार करत असेल तर या महाराष्ट्राच्या जनतेला तो कदापि स्वीकारला जाणार नाही. महाराष्ट्र सरकारनं 12,000 प्रति मीटरची किंमत अशा पद्धतीनं 2.25 कोटीचे 27,000 कोटी रुपये आणि जोडणीचे 12 ते 13,000 कोटी रुपये असं 40,000 कोटीचा जो काही मृदंड या ग्राहकांच्यावर महावितरण कंपनीवर टाकायचा राज्य सरकार प्रयत्न करते त्याचा आम्ही निषेध करतो. आणि या प्रीपेड मीटर सक्तीच्या विरोधात आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं आंदोलन उभा करते. आज आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये महावितरणच्या मुख्य अधिकाऱ्यांना ही गोष्ट समजावून सांगितली, याच्यात झालेला भ्रष्टाचार त्यांच्या डोळ्यासमोर आणून दिलेला आहे, याच्यामध्ये ग्राहकांवर जी सक्ती होणार आहे कारण विद्युत कायद्याप्रमाणे, विद्युत ग्राहक जो कायदा आहे या कायद्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, त्यानं 1,500 रुपयाचं मीटर घ्यायचं, 2,000चं मीटर घ्यायचं, 4,500 मीटर घ्यायचं, पण ते सगळं मोडीत काढून 12,000 मीटर तुम्ही आमच्या माथी मारणार आहात हे कदापि स्वीकारलं जाणार नाही. आणि याच्या विरोधात आम आदमी पार्टी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार आहे असा इशारा आज आम्ही अधिकाऱ्यांना दिलेला आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये या निवेदनावर सकारात्मक चर्चा करून राज्य सरकारनं भूमिका घेतली नाही तर राज्य सरकारच्या विरोधात, महावितरणच्या विरोधात प्रसंगी टाळेबंद आंदोलन करू, प्रसंगी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव करू, पण हे महाराष्ट्राची जनता स्वतः स्वीकारणार नाही.